आज हमने लाए नए जाले, तो ये देखो ये जाले रेडी के लिए आम्ही। ये बघा खूप मित्रांची डाउट होती की सीसा डिटेल मध्ये लावायचे दाखवत, तर हे बघा मित्रांनो गरम होतायचे पहिले। हाय गाइस, गुड इवनिंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओ मध्ये। आणि ह्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो जाळ्याला शीस कसं लावायचं एकदम डिटेल मध्ये सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर पुन्हा एक डाउट म्हणजे सर्वांचा क्यूने सुद्धा घेतलेला आहे, क्यूने थोडा पुढे आहे, त्याच्यामुळे पहिले चला जाळ्याला शीस कसं लावते ते दाखवतो, त्याच्यानंतर क्यूने पिक करू। तर चला लेट्स गो। तर फायनली मित्रांनो बघा, खूप मित्रांची डाउट होती की शीस डिटेल मध्ये लावायचे दाखवत, तर हे बघा मित्रांनो गरम होतायचे पहिले। हे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सात म्हणजे 14 घर झाले, तर इकडे बघा 10 घर असे मोजायचे, 8 इकडे बघा आता 1, 2, 3, 4, 5 आणि 4 घर खेळते ठेवायचे, फक्त मधात 4 घर खेळते ठेवायचे। आणि शिस बघायचे, शिशाची कशी पिटुळी करायची, हे बघा हे जॉईंटवर घ्यायचं आहे बघा जाळा, त्या दोऱ्याच्या इथं जाळ्याचा दोर इथं घ्यायचा, आणि हे इथं अशी पिटुळी घ्यायची बघा, इकडे बघा अशी आडी आणायची, आणि बस सेम हे अशा गोल घ्यायच्यात पट्ट्या त्याच्यावर, आणि हे आपला खलबत्त्या घ्यायचा, नाहीतर किलो वगैरे काही बी असलं, पकड वगैरे असली पकडीने बी असं दाबून घ्यायचं, बस असं ठेचून घ्यायचं, इथं लागलं बघा झालं एक पदर। तर सेम असेच ह्याच पद्धतीने हे बघा आणखीन आता एकदम म्हणजे एकदा केलं की अंदाज येऊन जातं आता, हे बघा की राईट इतकेच घर भरणार आता, हे म्हणजे प्रत्येक वेळेस मोजायचं बी काम नाही, अंदाजात येऊन जातं की कितक्यावर किती शिसं लागायलं। तर हे बघा सेम असं करायचं, ही एक पट्टी घ्यायची, हे बघा पट्टी पुन्हा एकदा डिटेलमध्ये जवळ दाखव कारण भाऊ, हे बघा दिसायला लागलं ना तुम्हाला क्लिअर गुंडाळता ना व्यवस्थित, हे बघा बस सेम असं गुंडाळायचं, आणि हे डबल असं ठोकायचं, हे बघा सेम पुन्हा दाखवतो, हे बघा पुन्हा राईटच एक्झॅक्टच अंदाज येऊन जाते, 4 घर खेळते भरणारीच्यात, हे बघा 4 घर खेळते राईट, 4 घर खेळते ठेवायचे। आणि हे वामटीच्या जाळ्यासाठी हे प्रत्येक जाळ्यासाठी वेगळं असतं, ठोकर माशाच्या जाळ्यासाठी पुन्हा वेगळं असतं, तुम्ही जर ठोकर जाळ्याला असं करसान तर पुन्हा मग गेम फसणार, पुन्हा मग म्हणसान की कानू भाऊ काही म्हणते काही गप्पा मारतायत, हे बघा त्याच्यामुळे प्रत्येक जाळ्याचं वेगळं असतं, एक बोटीचं, 2 बोटीचं, 5 बोटीचं, 6 बोटीचं, 8 बोटीचं, वेगवेगळ्या पद्धती असतात सलावण्याच्या, सेम असं गुंडाळायचं, हे बघा चला सेम अशा पद्धतीने आता तुम्हाला मी दाखवतो। तर फायनली मित्रांनो शिशाचा डाऊट सर्वांचा क्लिअर झाला असेल, तर चला आता वळूयात आपल्या मनेच्या जाळ्याकडे। आणि हे स्पेशल जाळे मागितले आम्ही मयुरवान सिंग भावीसाठी, आणि हे बघा याला बिडी बंद म्हणतात, यानी की फक्त याच्यात फक्त बिडीच बसू शकते, हा बंद आहे हा। आणि बघा लई जणांचे डाऊट होते की मनी कसे लावायचे, तर ह्या बघा दाखव करण भाऊ, तर थांबा तुम्हाला आता करण भाऊ दाखवीन, थोडी हाईट जास्त असल्यामुळे जर शिफ्ट दाखवायला प्रॉब्लेम यायला लागली, तुम्ही जरा सपोर्ट करा मग दन 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 लवकरच, काय अडचण नाही। हे बघा अशा पद्धतीने मनी लावते, हे फक्त खालून फक्त दीडपट ठेवायचं, फक्त मी जे सेम सांगितलं का तसंच शिशाला कसं आहे त्याच पद्धतीनं मण्याचं सुद्धा आहे, 4 घर एक्स्ट्रा ठेवायचे, फक्त लहान मोठे जाळ्याचे वेगळं असते मित्रांनो। हे बघा अशा पद्धतीने मणी लावतात, हे बघा याला नकुली म्हणते तर, आणि याच्यात टेपली माशी पकडली जाते की मयुरवान सिंग भाऊची लई दिवसांनी डाऊट होती, आणि ह्याच जाळ्याने आपण तुम्हाला टेपलीसुद्धा पकडून दाखवू। तर हे बघा हे जाळे रेडी केलेले आहेत आम्ही, हे बघा हे बघा हे टेपलीचे जाळे आणि शीस, मला आशा आहे की तुमचे या दोन्ही शीस आणि मनी लावण्याच्या बाबतीत जे डाऊट क्लिअर झाले असते, आणि जर नसते डाऊट क्लिअर झाले तर या व्हिडिओमध्ये कमेंट करायला विसरू नका। तर चला आता वळूयात आपल्या Q&A कडे। तर मी सर्वात आधी एक कमेंट घेऊत, आपण खूपच जवळ भावाचे, त्यांचं काय नाव दिसलं ना शोकरण झालं आहे, पण ते ना की आमच्या दुःखात सहभागी झाले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद भाऊ, ते म्हणले की भासा वारला खूप दुःख झालं, मन जड झालं, डोळ्यात असू आले, तर थँक्यू असंच प्रेम आणि सपोर्ट राहू द्या, आमचा भासा ते 25 वारला आहे। तर चला त्यानंतर पुन्हा शुभम खंदारे भाऊची एक कमेंट आहे की भाऊ फुल व्हिडिओ दालो जाले बनाने का गाठ कशी मारतात ते पण दाखवतात, तर ते बी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। त्यानंतर मयुरवान सिंग MP कानू भाई आप टेपली मछली कैसे पकडते हो उसका व्हिडिओ जरूर बनाना, मैं मयुरवान सिंग MP से, तर बिलकुल बनाऊंगा भाई यार, आपको वेट नाही करवाऊंगा पक्का, आपको कल वाले व्हिडिओ मी देखने को मिलेगा कल ही, क्योंकि टेपली का जाला आ गया आहे रेडी। त्यानंतर झिंगा भाई की नाईस हार्ड वन भाई होतं थँक्यू, त्यानंतर जॅक फिशरमॅन भाई व्हेरी गुड मजा आ गया थँक्यू, त्यानंतर की अरे भाई जबरदस्त थैंक यू यार, पर केवल भाई आपका सिल्वर प्ले बटन कब आएगा यार, आप 100K तो करवा दो, 100K करने के बाद अपना सिल्वर प्ले बटन बस 10 दिन में आ जाएगा। करण कपरी भाई वरले कौन सा डैम है और कहाँ से हो,
तर डॅम तर मोरगव्हाणे आणि कासे तर म्हणलं तर महाराष्ट्राचं यार मराठवाडा. आणि त्या एम टी भाई बोलत होते की भाई शॉर्ट व्हिडिओ भी डाला करू, तर शॉर्ट व्हिडिओ भी हम डालते लेकिन वो सेकंड वाले चॅनल पर जाके देख लो यार, मैं डिस्क्रिप्शन में लिंक डाल दूंगा. त्या निमुरे भाई बोलत होते की नाईस यार तो थँक यू. त्या मोहम्मद मजहर भाई बोलत होते की पुराना जाले कैसे किलो देते यार, फ्री में दे देंगे यार, किलो भी क्या बात करते हो, एक बार आजा मिलने जरूर दे देंगे. त्यानंतर पुन्हा फ्रँकी सो फर्नांडिस भाई बोलत होते ब्रो कॅन यू प्लीज टेल मी विच लाईन नंबर यूज पॉइंट 20 थंबर नेट, किस नंबर के जाले आप यूज़ करते हो, तो 23 नंबर के जाले यूज़ करते हैं भाई, आपने बिल्कुल सेफ पहचाना. त्यानंतर पुनः प्रसाद भाऊ म्हणून लागले की अँकरचे जाळे बनवताना फुल डिटेलमध्ये व्हिडिओ बनवतात, 100% बनवतो भाऊ अँकरचे जाळे आणतो मी. त्यानंतर पुन्हा शुभम खानदारे भाऊची कमेंट, अरे भाई शीस लावताना कसे लावतात जाळ्याच्या घरामध्ये ते नीट दाखवा. तर शीस लावताना शुभम खानदारे भाऊ की खडक भाऊ थँक्यू. त्यानंतर पुन्हा रामेश्वर पासवान भाई बोलते कानू भाई मुझे बुला लो यार अपने पास, तो जरूर बुला लेंगे यार, एक बार हम मेटअप तो करेंगे ही, सबको बुलाएंगे उसमें. पुनः रोहित बिरारे भाई बोलते खूब दिवसान ह्या व्हिडिओ की वहाट पाहत होतो, जे की आपण बाम फिशिंग चा बाम चे जाळे कसे बनवायचे ते व्हिडिओ टाकला, तर त्या व्हिडिओ ची खूपच जण वाट बघू लागले आणि त्याच्यासाठी मी मनापासून माफी मागतो. आणि ते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, त्यावर भी तुम्ही कमेंट केला प्रेम केलं थँक्यू. आणि त्यानंतर पुन्हा निलेश भाऊ भाऊ निलेश भाऊ म्हणला की पिंजरा कशी पकडायची आमचं ते बी सांगतो डिटेलमध्ये. आणि त्यानंतर संजय भाऊ म्हणाले भाऊ मला मासे पकडण्यासाठी 2.5 बोटीचे जाळे घ्यायचे आहे, कुठल्या कंपनीची घेऊ, कोणत्या बी लोकल कंपनीची घेऊन टाक भाऊ, सस्तात सस्त काम किंवा आमटे जाळे जास्त दिवस टिकत नाहीत फाटत येतात. आणि त्यानंतर पुन्हा आपले फेवरेट मास्टर माइंड भाऊ हमारे यहाँ पर शीसा मिलता नाही, तो शीसा के जगह पे कुछ और लगा सकते हैं क्या, हाँ उसके जगह पे आप उसको पत्थर भी बांध सकते हैं और मनी भी लगा सकते हैं. मनी आपको अगले वीडियो में देखने को मिलेगा कि हम मनी कैसे लगाते हैं. अगर आपके इधर मनी भी नहीं मिलते तो पत्थर तो मिलते ही कहीं जगह. पुनः काजल चौधरी जाळी रेट जाळीचा रेट 600 रुपये किलो येतं, काही 700 रुपये येतं. त्यानंतर सचिन साहू बोल रहे थे कि भाई ये लोकेशन कहाँ कहाँ है हमें ये डैम खरीदने का यार, भाई यहाँ पे एक से एक वीर बैठे तालाब खरीदने के लिए, उनका ही नंबर नहीं लग रहा तो आप कहाँ से आओगे भाई, नहीं मिल सकता आपको. लोकेशन मैं वो बता देता हूँ, रिसोर्ट के पास है वाशिम जिला महाराष्ट्र में, आ जाओ और खरीद लो यार, खरीदा तो लेकिन हमको मछलियाँ पकड़ने के लिए रखना भाई. तो त्यानंतर पुन्हा प्रसाद भाऊ म्हणले होते की एक नंबर भाऊ थँक यू. त्यानंतर पुन्हा नितेश भाऊ म्हणाले कानू भाऊ मनी के जाले कैसे बनाने चाहिए, तर वो डिटेल में बताऊंगा बरोबर, मनी के जाले में कल वाले वीडियो में आपको दिखा दूंगा कि कैसे बनाते हैं. त्यानंतर पुन्हा रामेश्वर भाई बोलते थे कि भाई आपका नंबर दो, नंबर तो दे दिया, अबाउट सेक्शन में जाके देख लो, वीडियो में रिवील कर दूंगा तो बहुत फिर बहुत कॉल आ जाएंगे, लेकिन व्हाट्सअप कर देना. त्यानंतर पुन्हा भाई आपका नंबर मिलेगा क्या प्लीज भाई हेल्प मी, तो मिल जाएगा यार कोई दिक्कत नहीं. तर सर्वांच्या कमेंट आपण पिक केल्या, तर जर काही भावांच्या कमेंट राहिले असतील तर या व्हिडिओमध्ये कमेंट करा. आणि काही जणांचे जर डाऊट राहिले असतील तर डाऊट विचारायला अजिबात विसरू नका. तर जर व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब बी करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद, टाटा बाय बाय मित्रांनो, सबस्क्राईब करा. आज हमने लाए नए जाले, तो ये देखो फिशिंग नेट्स, ये देखो ट्विन 14 mm मेस 80 डेप्थ 100 वेट 1 kg. और ये देखो एक बंडल बाहर निकाला है, और ये देखो 8 जे तुम्ही मागे जाळे बघितले थोडे ते आहे झिंग्याचे जाळे, ते तुम्हाला पार्ट 2 मध्ये बघायला भेटते. तर सबस्क्राइब करा, धन्यवाद.